नमस्कार मी शुभांगी शुभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला गॅस न पेटवता तो पण अगदी झटपट कमी खर्चात होणारा रेड वेलवेट मोदक करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा इथे मी दहा रुपयेवाले दोन मारी बिस्किट घेतले आहे हे फोडून बिस्किटे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याची आपण पावडर करून घेणार आहोत बिस्किटाचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे व याला थोडेसे फिरवायचे लगेच आपली पावडर तयार होते इथे बघा मी बिस्किटाची पावडर करून घेतली आहे त्यात घालूया तीन टेबल स्पून डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाचा किस इथे मी बिटाची साल काढून ते किसून त्याचा रस काढून घेतला आहे तो घालूया तुम्ही याच्याऐवजी रेड फूड कलर पण वापरू शकता याला चांगले मिक्स करूया याच्यात आपण घालणार आहोत कंडेन्स मिल्क हे होममेड कंडेन्स मिल्क आहे बनवायला खूप सोपे व फ्रीजमध्ये महिनाभर टिकते कंडेन्स मिल्क कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की जाऊन पहा आवडला तर लाईक करा यात घालूया कंडेन्स मिल्क थोडे थोडे घाला म्हणजे मिश्रण आपले घट्ट तयार होईल पहिल्यांदा चमच्याच्या मदतीने एकत्र करूया यात फ्लेवरसाठी विलायची पावडर घालूया तुम्ही यात रोज इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स पण घालू शकता याला चांगले एकजीव करून याचा घट्टसर गोळा मळून घेऊ मिश्रणात मी नंतर पण थोडेसे कंडेन्स मिल्क घातले होते साधारणतः मला कंडेन्स मिल्क अर्धा कपपेक्षा थोडेसे कमी लागले हे बघा मी याचा घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे रंग बघा किती सुरेख दिसत आहे आता हा बाजूला ठेवून यात स्टफिंगसाठी मिश्रण बनवूया त्याच्यासाठी मी एका बॉलमध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट एक चमचा मिल्क पावडर व सात ते आठ बदामाचे काप करून घेतले आहेत ते घातलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी व्हाईट चॉकलेट पण वापरू शकता याच्यात अगदी थोडंसं कंडेन्स मिल्क घालूया व याचा पण छान असा घट्टसर गोळा बनवूया आपली मोदकाची स्टफिंग पण रेडी झाली आहे चला मोदक बनवायला घेऊया इथे मी हा एक नंबरचा मोदकाचा सा, साचा घेतला आहे त्याला थोडंसं तूप लावूया म्हणजे आपला मोदक साच्याला चिटकणार नाही पटकन बाजूला निघतो तूप एकदाच लावायचे नंतर नाही लावले तरी चालते साचा असा बंद करून रेड वेल्वेट मिश्रणाचा असा छोटासा पोर्शन घेऊन साच्यात घालूया व याचा एक जाडसर लेअर द्यायचा मध्ये स्टफिंग भरण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे बोटाच्या मदतीने चांगले प्रेस करायचे म्हणजे मोदकाचा आकार छान येतो बदाम मिल्क पावडरचे मिश्रण घेऊन त्याची छोटीशी गोळी तयार करायची व ही गोळी घेऊन मध्ये भरायची आणि वरतून बिस्किटाचे मिश्रणाने बंद करून घ्यायचे कुठलाही मोदक चांगला होण्यासाठी साच्यात तो दाबून दाबून भरायचा म्हणजे तो परफेक्ट तयार होतो अग... वरतून साच्याला लागलेले मिश्रण आपल्याला असे काढून घ्यायचे आहे अगदी अलगतपणे साच्यातून मोदक बाहेर काढूया बघा किती सुंदर आपला रेड वेलवेट मोदक रेडी झाला आहे नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागतो खायला याचे वरचे कडा आपण असे हे हाताने थोडेसे काढून घेणार आहोत म्हणजे तो एकदम छान सुरेख दिसेल अशाच प्रकारे सर्व मोदक बनवूया आणि लाडक्या गणपती बाप्पासाठी आपले झटपट असे रेड वेलवेट वेल मोदक तयार झालेले आहेत नक्की करून पहा माझ्या आजची मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद